हॅलो व्ह्युअर्स, वेलकम टू मेघाज अन्नपूर्णा किचन। आता आपले गणपती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता नॉनव्हेज खाणं सुरू झालेलं आहे। आज मी तुमच्यासाठी एक आगरी मस्त डिश घेऊन आलेली आहे, ती म्हणजे आमच्याकडे ह्याला पोचे म्हणतात, लॉबस्टर किंवा मोठी कोलंबी। तुम्हाला दिसत असेल, आता ही साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे साफ करण्यासाठी एक मी मोठी कैची घेतलेली आहे। या कैचीच्या साह्याने आपल्याला हे याचे शेपूट वगैरे कट करणं इझी जातं। हे जे छोटे छोटे पाय दिसत आहेत हे आपण कट करायचे आहेत। जेवढे कट करता येतील तेवढे कट करायचे आहेत। त्यानंतर आता ह्याचे हे जे सोन दिसत आहेत यांना सुद्धा आपण एक एक करून कट करणार आहोत। त्याच्यासाठी अशी छान सुरी मी कैची वापरलेली आहे। तुम्ही अशी कैची आणून त्याच्या साह्याने ही पूर्ण साफ करू शकता। अशा प्रकारे आता आपला साफ झालेला आहे। आता याला आपण स्वच्छ धुवून आपण करणार आहोत, घेणार आहोत आणि हे उरलेले सुद्धा मी याच पद्धतीने साफ करून घेते। मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे जम्बो प्रॉन्स आहेत, जम्बो टायगर प्रॉन्स कोणी म्हणतं, कोणी लॉबस्टर म्हणतं आणि आम्ही आमच्या भाषेमध्ये पोचे म्हणतो, हे मी छान साफ केलेले आहेत। त्याचवेळी ह्यांना इथून कट करून ह्याच्यामध्ये जो काळा धागा असतो तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे। याच प्रकारे आपण सर्व हे जे प्रॉन्स आहेत त्यांना साफ करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला लागणारं सर्व साहित्य फोडणीचं पाहूया। आपण प्रॉन्स, जम्बो प्रॉन्स साफ कसे करायचे ते पाहिलेलं आहे। आपण त्यांची स्वच्छ धुवून त्यांचा काळा धागा सुद्धा काढून घेतलेला आहे। आता आपण त्याला लागणारं फोडणीचं साहित्य पाहूया। इथे मी एक मोठा कांदा ह्याला भाजून छान वाटून घेतलेला आहे। हा आहे आगरी वाटण। याची रेसिपी मी अपडेट करते, तुम्ही ती पाहू शकता, यापूर्वी मी ती दाखवलेली आहे। इथे मी 2 ते 3 हे घेतलेले आहेत कोकम आणि एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ, एक चमचा हळद, एक चमचा धणा पावडर, एक चमचा गरम मसाला आणि लास्ट अँड बेस्ट म्हणजे आमचा आगरी मसाला मी 2 मोठे चमचे घेतलेला आहे। तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तो कमी जास्त करू शकता। तेल छान तापलेलं आहे। मी इथे 2 मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं होतं। तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता इथे आपण गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी ही जी कांद्याची पेस्ट आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून तिला आपण थोडस कच्चा जो तिचा वास आहे तो जाईपर्यंत आपण तिला परतून घेऊया। त्याला थोडासा कलर आलेला आहे आणि ह्याचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट मी टाकते आहे। हिचाही कच्चा स्मेल जाण्यासाठी आपण फक्त 1 सेकंद परतून घेऊया आणि त्याचवेळी आपण ह्याच्यामध्ये जे आगरी वाटण मी घेतलेलं आहे हे आगरी वाटण कसं बनवायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते पाहू शकता, कारण त्याची रेसिपी मी यापूर्वीच दाखवलेली आहे आणि ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट करते आहे। आता पुन्हा आपण हे वाटण टाकून सुद्धा 1 मिनिट परतून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की तेल सुटायला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण उरलेले सगळे इन्ग्रिडियंट्स टाकून घेणार आहोत, मीठ आणि हळद, त्याचवेळी आपला धणा पावडर आणि गरम मसाला आणि आगरी मसाला आणि हे जे 2 ते 3 कोकम आपण घेतले होते तेही आपण टाकायचे आहेत। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। हे सगळं करताना आपला गॅस स्लोअर आहे हे लक्षात ठेवा। जर तुम्ही मीडियम किंवा हाय ठेवला तर तुमचं सगळं हे इन्ग्रिडियंट जळून जाऊ शकतं। छान मिक्स झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या, मी यापूर्वी पण
तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे की कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही बनवाल तेव्हा त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी तुम्ही वापरू नका। आता याला आपण एक उकळी येऊ देऊ। इथे खूप छान उकळी आलेली तुम्हाला दिसत असेल। आता आपण हे जे जंबो टायगर प्रॉन्स आहेत ते आपण या ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायचे हळूहळू। आता ह्याला परत एक छान उकळी येऊ द्या। एक मिनिट झालेला आहे आणि छान दणदणीत अशी उकळी आलेली तुम्हाला दिसत असेल। आता आपण यांना पलटी करून घेऊया। एक 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 करून छान आपण यांना पलटी करून घ्यायचं आहे। बघा हे छान पलटी झालेली आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि आता ह्याच्यावरती मी पाणी ठेवून डिश मध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस स्लो आहे। पाच मिनिट आपण याला शिजू द्यायचं आहे। पाच मिनिट झालेली आहे। आता आपण पाणी थोडस पाणी तुम्हाला दिसत असेल कमी झालेलं आहे आणि इथे आपण पुन्हा यांना एक साईड पलटी करून पुन्हा आपण यांना पाच मिनिट शिजू देणार आहोत। पुन्हा सुद्धा मी पलटी करून घेते आणि पाच मिनिट शिजून घेते। पाच मिनिट झालेली आहेत आणि आपल्या ही जी पोचे आहेत किंवा जंबो टायगर प्रॉन्स शिजलेले आहेत। आता आपण यांना सर्व करून घेऊ। अशा प्रकारे मस्त चमचमीत अशी आपली जंबो टायगर प्रॉन्स लॉबस्टर किंवा आमच्या आगरी भाषेमध्ये पोचे तयार झालेले आहेत। खूप छान घमघमाट सुटलेला आहे। कसे खायचे? मस्त तांदळाची भाकरी, वाफाळता गरम गरम भात किंवा चपाती कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच आगरी पारंपरिक ऑथेंटिक डिशसाठी मेघाज अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचवेळी इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका। ह्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। थँक्स फॉर वॉचिंग।